कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला राहायला जागा नाहीये, माझ्या मुलाने मला परक केलंय. मला तुमच्या घरात आसरा देता का? हो आपण झालंय काय? आत येऊ का पहिले? या ना तुम्ही, आत या. सामान द्या इकडे. नाही नाही ते घेईन मी, तेवढे स्वावलंबी आहे मी माझ्या. या या फक्त मला राहू द्या तुमच्या घरामध्ये. आत या आत या. आई सगळं करतेस तू, चल बर चल. आई चला घरी. चार आगावा. अग त्या माणसाला आधी घराबाहेर काढ. तसे येणार नाही मी घरी. आई मी तुम्हाला खात्री देते कोणालाही काही त्रास होणार नाही. चला आपल्या घरी. नाही येणार मी घरी आणि बोलणार नाही तुझ्याशी. ही सुलक्षणा कुठे गेली असेल? राघवचं आणि सुनबाईचं ऐकेल ना ती? हे असा आम्ही इथं किती वेळ उभा राहू? आजूबाजूच्या लोकांना उगाच प्रश्न पडतील. त्यापेक्षा मी घरातच जातो. का आलाय तुम्ही इथे? तुम्ही आलात म्हणून माझी आई निघून गेली. तुम्ही तिकडे नंदूच्या घरी आलात ना म्हणून माझं आणि नंदूचं ठरणारं लग्न मोडलं. आता माझं आणि नंदूचं लग्न होईल की नाही याची सुद्धा भीती वाटते मला. हे बघ वर्षा, मी सगळं ठीक करतो. हवं तर मी नंदू रावांच्या आईशी बोलतो. मी त्यांची माफी मागतो. पण आई गरज नाहीये, केले तेवढे उपकार ना पुरे झाले. जा आता आणि माझ्या आईला घरी परत येऊ दे. हे बघ मी इथं आल्यामुळे सुलक्षणा राहत नसेल तर मी जातो ना. नसेल म्हणजे? अहो गेली ती बॅगा घेऊन. बघितलत ना तुम्ही? तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथपर्यंत आलंच नसतं. पण तुम्ही आलात आणि आनंदी काय हो, ती भोळी आहे. तिला तुम्ही फसवू शकता आणि आनंदीमुळे ना दादाला सुद्धा वाटतंय की आपण मुलगा असल्याचं कर्तव्य पूर्ण करायला हवं. पण तो हे विसरतोय की तो अशा माणसाला थारा देतोय ना ज्याने बाप म्हणून त्याची कर्तव्य कधीच पूर्ण केली नाही. आणि आता आयुष्यात काही उरलं नाही म्हणून आलाय परत. नाही अग, काय बघताय तुम्ही? मी कुठे चालला तुम्ही? थांबा, अहो घरात घुसू नका असे. थांबा थांबा म्हटलं. काय झालं? जे बोलले ते टोचलं का तुम्हाला? म्हणून तोडला बोलले का तुम्ही? बाहेर या. कोणाशी बोलते? बाबा निघून जा इकडून आणि आमच्या आयुष्यात येऊ नका. कळतंय? बाबा हो आत गेलेत ते. जे झालं ना त्याची लाज वाटत असणार म्हणून तोडला बोलले ते. बाबा काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा बाहेर या. अशा काही? बाबा बाबा काही त्रास होतोय का? बाहेर या म्हटलं ना. सगळे बोलतात ऐकू येत नाही तुम्हाला. ते जरा घाई झाली होती ना पावसाळा आहे म्हणून. सुलक्षणा नाही आली का? खाली येत आई. राग निवळला की येतील त्यावर. बर, राग निवळण्यासारखं काहीतरी घडायला हवं ना. वर्षा, मी आईला सुद्धा सांगितलं, तुला सुद्धा सांगतोय, थोड्या दिवसांचाच प्रश्न. हे राघव घर छान आहे तुझं. अग मला काही घर दाखवशील का? नाही हो या ना. ही आमची खोली आहे. बर हा या. हो ही आईंची खोली. अरे वा मस्त आहे. तिला सांग मी चहा घ्यायला घरी पण येणार नाहीये. तो माणूस घरी असेपर्यंत. बरोबर आहे सुलक्षणाताईंचं. नाही म्हणजे राघव आम्हा दोघांनाही तुझं आणि आनंदीचं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हा अहो बाबा, पण काहीतरी विचार करूनच आम्ही त्यांना घरी आणलं असेल ना. काय विचार केलास? तर माझा पण विचार कर ना की मला काय वाटत असेल. आई जरा समजून घे तू. काय समजून घेऊ? हा ज्या माणसाने अर्धावर संसार सोडला तो माणूस तुला महत्वाचा वाटतोय.
आणि ही आई जिने तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. वाह काय बोलतेस तू आई. हे बघ आपल्या घराला जे घरपण आलंय ना ते फक्त तुझ्यामुळे. मला आणि वर्षाला तू एकटीने वाढवलंयस हे आता जर का कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण मला अजून आठवत आहे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत राब राब राबायची असतो फक्त आम्हा दोघांसाठी. तुझे आता हे जे गुडघे दुखतायत ना हे त्याचमुळे. 16-16 तास उभं राहून काम करायचीस. कुणासाठी? तर वर्षा आणि मला उत्तम शिक्षण मिळावं आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये म्हणूनच ना. हे बघ तेव्हा तुला हे बोलणं सहज शक्य होतं की तुमच्या ह्या इंग्रजी मीडियमची फीस काय मला परवडत नाहीये सरकारी शाळेत टाकते तुम्हाला तुमचं तुम्ही शिक्षण पूर्ण करून घ्या. पण तू असं नाही बोललीस. मला सहज बोलू शकली असतेस की राघवा ठीक आहे शाळा वगैरे रात्रीची कर पण आता एखादं काम शोध दिवसा काम कर नोकरी कर. पण असंही तू नाही म्हणालीस. तुझी सगळी कर्तव्य तू एकटीने पार पाडलीस. आम्हाला वाढवलंस आम्हाला शिस्त लावलीस संस्कार केलेस आणि कायम एक शिकवण देत राहिलीस की काहीही झालं तरी स्वतःची जबाबदारी कधीच टाळायची नाही. आणि आज माझ्याकडून ही अपेक्षा करतेस की माझी जबाबदारी मी अशी झटकून देऊ. आई त्या माणसाचा तुला त्रास होतो मलाही होतो काय करणार बाप आहे ना शेवटी तो. बघितलं असं तर रस्त्यावर भटकत होता राहायला जागा नाही घरदार नाही काहीच नाही. मी तुझा मुलगा आहे शेवटी आली मला त्याची दया घेऊन आलो त्याला घरी. पण एक सांगतो तो घरी आहे थोडे दिवस मी जास्त काळ त्याला घरी राहू देणार नाही एवढं मी करतो. मी लवकरात लवकर त्याची दुसरीकडे कुठेतरी सोय करतो पण त्यासाठी मला अवधी लागेल ना थोडा समजून घे ना तो. चल ना ग घरी. मग तू घरी नाही आहेस ना ते घर घर नाही वाटत आहे. तू नाही ना येणार मग मी पण थांबेन तुझ्यासोबत इथेच. राहू दे त्या माणसाला तिकडे एकटं घरी. वर्षाला पण नाही आवडत तो माणूस ती कशी राहील तिथे. मग वर्षाला पण येऊ दे इथे. अरे पण मग आनंदी ती काय करेल तिथे. आनंदीला पण इथे येऊ दे मी चिंगीला सुद्धा घेऊन येतो. हा थोडीशी आई बाबांची गैरसोय होईल पण ठीक आहे आपण काय करूया. हे बघ मी आणि आनंदी इथे किचन मध्ये झोपू चिंगीला आमच्या सोबत घेऊ तू आणि वर्षा इथे हॉल मध्ये झोप. चालेल ना बाबा? चालेल. हो हो चालेल ना चालेल. चालेल त्यांना पण चालेल. नाही भेटायस का तुमची किती अडचण होईल. नको येते मी. आपल्या घरातले वाद आहे आपल्यालाच मिटवायचे आहेत. आपण मी येते पण राघव त्या माणसाची लवकरात लवकर सोय करून ठेव. तो माणूस मला डोळ्यासमोर नको. नक्की नक्की चला ये सावकाश. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.